भाजपा खासदार किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी यासाठी भाजपानं आणि किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याची सुरुवात केलेली आहे. मात्र सोमय्यांकडून जे मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना भेट नाकारण्यात आलेली आहे. उमेदवारीला सेनेचा विरोध असल्याचं समजतंय. सोमय्यांना उमेदवारी दिल्यास सुनील राऊत लढणार. एकूणच एक महत्वाची बातमी आपण आत्ताची बघतोय की किरीट सोमय्यांना मातोश्रीवरची भेट नाकारण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी यांची भेट त्यांनी मागितली होती, पण उद्धव यांनी किरीट सोमय्या यांना भेट नाकारलेली आहे. विरोध झुगारून भाजपानं उमेदवारी दिल्यास शिवसेनेनं आमदार सुनील राऊत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची आता तयारी केली. आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, मातोश्रीवरची सोमय्या यांची भेट नाकारण्यात आलेली आहे. शिवसेना आणि भाजप युती झाली असली तरी सर्व इतर 47 जागांवर प्रश्न मिटलेला आहे, परंतु अद्याप देखील ईशान्य मुंबईची जागेवरून जर किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली गेल्यास त्यांच्या विरोधात शिवसेनेचे भांडुप येथील आमदार सुनील राऊत यांनी दाखल करणार असल्याचं म्हटलेलं आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून शिवसेना वारंवार सातत्यानं भाजपला निदर्शनास आणून देते की आमचा विरोध किरीट सोमय्या यांना आहे, परंतु अद्याप देखील भाजपनं या ठिकाणावर अगदी आपण पुन्हा एकदा कृष्णा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. काही तांत्रिक कारणास्तव त्यांचा फोन कट झालेला आहे. आपण पुन्हा एकदा ही बातमी बघूया. सोमय्या यांना उमेदवारी वरून सध्या आता मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत भाजप आणि अर्थातच किरीट सोमय्या यांचे. भाजप खासदार किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी यासाठी भाजपानं आणि किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी आता सुरुवात केली आहे. किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंची भेट मागितली होती, पण उद्धव यांनी किरीट सोमय्यांना भेट नाकारलेली आहे. विरोध झुगारून भाजपानं उमेदवारी दिल्यास शिवसेनेनं आमदार सुनील राऊत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी देखील केल्याचं समजतंय. युती करताना किरीट सोमय्यांना उमेदवारी देऊ नये, अन्यथा त्यांच्या विरोधात शिवसेने काम करतील असा शिवसेनेनं इशारा दिला होता. आणि शिवसेनेचा विरोध लक्षात घेऊन भाजपानं अजूनही ईशान्य मुंबईतून उमेदवार जाहीर केलेला नाहीये. कृष्णात, आपण बघतोय की मातोश्रीवरची भेट तर किरीट सोमय्यांना नाकारलेली आहे, मात्र सुनील राऊत यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत शिवसेना दिसतीये. सुनील राऊत यांना उमेदवारी शिवसेना देणार नाहीये. शिवसेनाचे आमदार जे भांडुपचे आहेत सुनील राऊत यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं म्हटलेलं आहे. जे किरीट सोमय्यांना उमेदवारी दिली गेली तर कुठंतरी एक दबाव तंत्र जे आहे ते शिवसेनेकडून राबवलं जाते की कुठल्याही परिस्थितीत जर किरीट सोमय्यांना तुम्ही उमेदवारी दिली गेली तर शिवसैनिक मदत करणार नाहीत, मतदान करणार नाहीत, त्यामुळे हा उमेदवार तुमचा धोक्यात येऊ शकतो, अशा प्रकारचं एक प्रेशर टेक्निक शिवसेनेकडून अवलंबलं जातंय. आणि त्यामुळेच त्यांना भेट देखील नाकारली जाते. उद्धव ठाकरे भेटत नाहीत, संजय राऊत भेटत नाही, कोणी शिवसेना उमेदवार किंवा शिवसेना नेते त्यांना त्यांचं अटेंडन्स करण्यास तयार नाही आहेत. आणि एकंदरीतच ईशान्य मुंबईचा शिवसेना आणि भाजपमधला युतीतला हा तिढा जो आहे तो प्रामुख्याने समोर येताना दिसतोय. कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांचं नाव मागं चाललं होतं, परंतु गेल्या 2-3 दिवसांमध्ये किरीट सोमय्यांनाच उमेदवारी देण्याचं भाजपकडून सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांची देखील मनधरणी वरिष्ठ पातळीवर सुरू आहे, परंतु जे शिवसैनिक आहेत, जे तळागाळात काम करणारे ईशान्य मुंबईतले शिवसैनिक आहेत आणि नेते देखील आहेत, त्यांच्या मनात मात्र किरीट सोमय्या यांनी थेट मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप जे आहेत ते कुठेतरी अजून देखील मनात आहेत. कटुत आहे ती अद्याप देखील संपलेली दिसून येत नाहीये. अगदी अर्थातच कृष्णा, त्याचबरोबर भाजपाकडे योग्य उमेदवार, सक्षम उमेदवार नाहीये, म्हणूनच किरीट सोमय्या यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत असं काही म्हणता येणार नाही, कारण भाजपमध्ये देखील तिथं सक्षम उमेदवार आहेत उत्तर पूर्व मुंबईमध्ये आणि खास करून ईशान्य मुंबईमध्ये. प्रकाश मेहता आहेत गृहनिर्माण मंत्री, त्याचबरोबर मनोज कोटक आहेत भाजपचे पालिकेतले गटनेते, हे प्रामुख्यानं दोन उमेदवारांची चर्चा सुरू आहे की सोमय्यांना जर उमेदवारी नाही दिली गेली तर. परंतु भाजप पुढे मुळात हा प्रश्न पडलाय की किरीट सोमय्यांना का हटवायचं, म्हणजे शिवसेनेच्या दबावाला सामोरं जाऊन किरीट सोमय्यांना का हटवायचं. त्यांचं एकंदरीत तिथलं चांगलं आहे, पक्षासाठी त्यांनी चांगलं काम करतायत, मग किरीट सोमय्यांना का हटवायचं केवळ शिवसेनेच्या दबावापुढे
चुकून श्री सुमांना हटवलं गेलं तर भाजप कुठेतरी एक पाऊल मागे पडेल असा संदेश देखील जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप त्यांना निवडणुकीत मैदानात उतरवण्याची शक्यता दिसून येते आणि पुन्हा शिवसेना दुसरीकडून ते उमेदवार नसू देत दुसरा कुठलाही उमेदवार चालेल अशा प्रकारचं एक दबाव तंत्र आणण्यासाठी सुनील राऊत हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं म्हटलं जात आहे. बरं, धन्यवाद कृष्णार्थ या संपूर्ण माहितीबद्दल. एकूणच आपण बघतोय की किरेट सोमय्या यांना मातोश्रीवरची भेट नाकारण्यात आलेली आहे.